आज काय केलं तुझी? तू परीक्षा झाली तुमची? काका नु भाजी साठी ना एक फणस होतो तू वा भरपूर लागलेल्या तू किती होय तितके घेऊन जा मी काढून दे टोल. हां हां चल चल गो श्रीशु. उन्हाळ्याची सुट्टी दिला झाले अजून? खाली पडलो. हो खाली इलो ना. बर जून झालो ना? हा बर जून झालो. चल येऊ. चल बाई येत आमच्याकडे. शाक खातल ना तू? काय गो बाया आज काय शाक विकुरुचे मधल्या अशी दिसता. हो तुम्ही खातलात ना? होय खातो नाही पण जर जवळ घातलंय ना तर मी 100% बाई येते सांगतो. हा बरं बरं ह्यांच्याकडे झाडून देते. हा नाही येऊ जमला तर मी तिया पाठवून दे. होय होय ह्यांका पाठवते. बरं इसारशीत गो बाई. नाही नाही इसरच. शाळा परत कधी चालू जातली गो जुनात? होय होय राजा. तो तू बघलेल ना मागे इल्ल देवा? हो राजा कसं आहे तू? कधी इला सुट्टी लागली ना होय काय इला आज्यांकडे. माका म्हणाला मामी घराकडे येते म्हणून. बसा तुम्ही. चल कुशीशा आपण खेळत जाऊया. परत तू पेपरवर येऊन बसलो राजा? उठ मरे असं काय करत? चल मग फणस कापून दे. चल Thank you.
मामाकडे मजा येते ग तुका हेच रावत मग तू हा आम्ही तुका हयच्या शाळेत घालूया काय तुझ्या आजी आजोबांका दे हा शाक दे हा परत या आमगे बाय बाय मामी बाय अहो नीट नेवा ते का मोगऱ्याची फुलं काय गावली खरी मळ्यात होती म्हटलं नव्या तुझ्या मस्त वास येत हो गजर करून मळते हा तुझी आवश्यक
तुझ्या आवशीकडे जा, आमचा राजा येईल तो मारतोल तुका। काय गो, जा घराकडे जा आपल्या। काय फणसाची घरे तळलं पण बरे कुळकुळीत झाले ना, मस्त आले। बरं ऐका ना, त्या आबा काकात ना त्यांना शाकभाजी आणि ती जवळ घालून केली आहे ना गोट्यांची भाजी, देशा हो देते त्यांनी ना मागितलेली माझ्याकडे। बर, तू कोणाक नाही म्हणणं नाही ना, असं देव आपलीच माणसं, माका ती कसल्या गोष्टी नाही म्हणणार नाही। तबा की खरं तुझा, गावातली सगळीच लोक नेहमीच एकमेकांना मदत करतात ना। खरा, बरं आता एक काम करा, ही बरणी ठेवा, ह्या सगळं आवरा आणि माका मदत करा।